Okay. Bench vice. Vices are used for holding workpiece. म्हणजे एखादी वस्तू जर आपल्याला पकडून ठेवायची असेल तर बेंच व्हायचा उपयोग केला जातो. दे आर अवेलेबल इन डिफरंट टाइप्स. हे वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला पाहायला मिळतील आणि त्या वेगवेगळ्या कामानुसार आपण त्या व्हाईसचा उपयोग करतो. दी व्हाईस यूज फॉर बेंच वर्क इज कॉल्ड एज बेंच व्हाईस. जर बेंच व्हाईस बेंच वरती बसवली असतील तर त्याला काय म्हटलं जातं? बेंच व्हाईस. अ बेंच व्हाईस इज मेड ऑफ कास्ट आयर्न ऑर कास्ट स्टील. हे जो मटेरियल कुठला आहे? कास्ट आयर्न किंवा कास्ट स्टील या धातूपासून हे बेंच व्हाईस तयार केलेले असतात. त्यानंतर हे जे बेंच व्हाईस आहेत कशासाठी वापरायचे, त्याला कारण काय? तर आपल्या समजा एखादा जॉब फायलिंग करायचा आहे, घासायचा आहे, त्याकरता बेंच व्हाईसचा उपयोग केला जातो. त्यानंतर सॉईल म्हणजे एखादी फ्लॅट आहे तर ती कापायची आहे, हॅक्सॉ ब्लेड आणि फ्रेमच्या सहाय्याने काय करायची ती फ्लॅट किंवा जॉब एखादा कापायचा आहे म्हणजेच हॅक्सॉईची क्रिया करायची आहे, तर बेंच व्हाईसची आवश्यकता असते. त्याचबरोबर थ्रेडिंग म्हणजे एखादा रॉड आहे त्या रॉडवरती किंवा एखाद्या जॉबच्या आतल्या बाजूने तुम्हाला काय करायचे थ्रेड पाडायचे आहेत, तर त्या जॉबला पकडून ठेवण्याकरता या बेंच व्हाईसची आवश्यकता असते. त्यानंतर हे जे बेंच व्हाईस आहे हे एक प्रकारचं इंजिनिअरिंग टूल आहे. बेंच व्हाईस इज मेड आपण बघितलं डिसाइड ऑफ व्हाईस इज टेड बाय द विथ ऑफ द जॉब म्हणजे जबडा टू जबडा ह्याची साईज सांगायची कशी? जबडा टू जबडा, जॉ टू जॉ हे जे अंतर आहे किती त्याचा जबडा असा बाहेर जातो मॅक्झिमम, तर त्याची त्या बेंच व्हाईसची साईज असते. ते आपल्याला पुढं सांगतो तुम्हाला आकृतीमध्ये पोचल्यानंतर. त्यानंतर डिव्हाइस इज जनरली बोल्टेड अँड सेक्युर्ड इन वुडन वर्क टेबल अँड इज युजफुल फॉर ऑपरेशन लाईक फायलिंग, शिपिंग, हॅच फाईल, बेंडिंग, सीट मेटल एक्सेट्रा. म्हणजे हे जे व्हाईस आहेत सर्वसाधारणपणे बेंच व्हाईस हा लाकडावरती लाकडाची जी फळी आहे त्या ठिकाणी बसवला जातो. का? कारण याचं मटेरियल कोणतं आहे? कास्ट आयर्न किंवा कास्ट स्टीलपासून हे बेंच व्हाईस बनवलेले असतात, त्यामुळे त्याला खाली सपोर्टसुद्धा कसा पाहिजे? चांगल्या प्रकारे पाहिजे, म्हणजे लाकडाचा पाहिजे. कास्ट आयर्नला कास्ट आयर्नवर बसवायचं नसतं. जसं उदाहरणार्थ आपण झोपण्याकरता काय करतो? गादीचा उपयोग करतो, कटायट दगडावर झोपतो नाही झोपत. तसं या ठिकाणी या बेंच व्हाईसला सुद्धा काळजीपूर्वकच बसवावं लागतं, त्याला सपोर्ट खाली चांगलाच द्यावा लागतो. ओके, तर आता या ठिकाणी हे जे बेंच व्हाईस कशासाठी बघितलं आपण? तोडकाम करण्याकरता, एखादी वस्तू फायलिंग करायची, कापायचे, बेंड करायची आहे याकरता या बेंच व्हाईसचा उपयोग केला जातो. आता काय बघायचं आपण? या बेंच व्हाईसमध्ये कोणते भाग येतात याचा आपण अभ्यास करू. या ठिकाणी बघा, हा लाकडाचा टेबल आहे, दिसतं का? हा टॉप आहे लाकडाचा, हा टॉप वुडन आहे, लाकडाची फळी आहे, त्याच्यावरती काय केलंय? छिद्र घेतलेलं आहे, दोन छिद्र घेतलेले आहेत, त्या छिद्रामध्ये नटबोल्ट बसवलेले आहेत, म्हणजे खाली लोखंडी फ्रेम वगैरे सगळी तयार केली असते, मात्र टॉप कुठला आहे? लाकडाचा, त्याच्यामध्ये ड्रिल घेतलेला आहे आणि इथं बोल्ट आहे, नट आहे बघा, हा दिसतो बघा, हा नट खालून बोल्ट सरकवलेला आहे आणि या ठिकाणी या बेसमध्ये काय केले? दोन्ही बाजूनी नट बसून हे टाईट केलेलं आहे, लूज वगैरे ठेवायचं नसतं. नाहीतर घासकाम करताना किंवा फायलिंग करत असताना किंवा हॅक्सॉईंग करत असताना जर हाला लागला असं तर तुमचे ब्लेड तुटण्याची शक्यता आहे. किंवा ठोकाम तुम्ही काय तर करताय, बेंड करताय एखादी पाईप वगैरे, तर निष्ठून काय होईल? आपला हात पुढे जाईल आणि जखम होईल, त्यामुळे लूज वगैरे त्याला ठेवायचं नाही. त्यानंतर बघा, स्पिंडल इथून ते इथपर्यंत आतपर्यंत असतो, हा जो भाग आहे ना इथून ते इथपर्यंत असतो, त्याला म्हटलं जातं स्पिंडल, लांब असा भाग असतो आणि त्याच्यावरती आतल्या बाजूला थ्रेड असतात आणि ते थ्रेड कुठले असतात?
स्क्वेअर थ्रेड असतात. कसले थ्रेड? फी थ्रेड नसतात, चौकोनी आकाराचे थ्रेड असतात, आट्या असतात. कशावरती? या स्पिंडलवरती. आणि त्याच्या आतमध्ये इथं नट असतो, स्क्वेअर नट, चौकोनी आकाराचा नट असतो. आणि त्याच्या आतल्या बाजूने पण आट्या कुठल्या असतात? चौकोनी आट्या असतात, स्क्वेअर थ्रेड असतात. त्यानंतर याच्या आतमध्ये स्प्रिंग पण असते. म्हणजे जो स्पिंडल आहे, स्पिंडलच्या आणि नटाच्या लगत स्प्रिंग बसवलेली असते. कशासाठी? की हा जो जॉ आहे, हे जे जबडे आहेत, हे ताणलेल्या स्थितीमध्ये राहावेत. नाहीतर काय होईल? स्प्रिंग जर नसेल तर थोडंफार काय होतं, ते मागे पुढं होऊ शकतं. तर तसं होऊ नये याकरता स्प्रिंग दिलेली असते. त्यानंतर हा गोल भाग आहे स्पिंडलचा, पुढचा भाग गोल. आणि याच्यामध्ये काय केलं? ड्रिलिंग होऊन हा हँडल बसवलं आडवा, स्पिंडलचा हँडल. कसला आहे बघा? स्पिंडलचा हँडल आडवा पाहिजे तसा होतो. याला म्हणायचं हँडल. कोणाचा हँडल? स्पिंडलचा. त्यानंतर बघा, मूव्हेबल जॉ, हा जो जबडा आहे म्हणजे आपल्या बाजूकडे जो असतो तो जॉ कुठला असतो? मूव्हेबल असतो. जो जबडा हलत असतो त्याला काय म्हणायचं? मूव्हेबल जॉ. जो जबडा हलत नसतो, आपली जागा सोडत नसतो, त्याला काय म्हटले बघा? फिक्स जॉ. इथं हा भाग अजिबात जागा सोडत नाही, त्याला म्हणायचं फिक्स जॉ. त्यानंतर विड्थ ऑफ द जॉ, जॉचा जो जबडा आहे त्याची रुंदी किती आहे या ठिकाणी दाखवते. जॉची रुंदी किती आहे या ठिकाणी असं मोजायचं, इथून ते इथपर्यंत. त्यानंतर हार्ड जॉ, हे तुकडे बघाय, दोन इकडे तुकडा आहे, इकडे तुकडा आहे. म्हणजे मूव्हेबल जॉकडे तुकडा बसवलाय आणि फिक्स्ड जॉच्या बाजूला पण एक जबडा, त्या जबड्यामध्ये काय केलंय? एक जॉ बसवलाय, जॉ पीस, किंवा त्याला काय म्हटलंय? हार्ड जॉ पीस. हार्ड जॉ पीस, हे हार्ड जॉ पीस कशासाठी दिलेले असतात? आणि ते स्क्रूच्या साह्यानं त्या जॉमध्ये बसवलेले असतात, आवळलेले असतात. आणि त्या जॉबवरती, त्या पीसवरती काय केलं असतं? नर्लिंग केलं असतं. नर्लिंग म्हणजे काय? की गुनिली गुनिली असं केलेलं असतं, ग्रीप मिळावी. समजा एखादा रॉड तुम्ही स्क्वेअर रॉड बसवला असेल, फ्लॅट त्या ठिकाणी दोन्ही जबड्याच्या मध्ये अडकवला, तर तो सटकू नये, वाकड तिकडे होऊ नये, याकरिता अशा प्रकारचा हार्ड जॉ या ठिकाणी बसवलेला असतो. तो सुद्धा लूज ठेवायचा नसतो. आता काय झालं, काय होतं की हार्ड जॉ जो आहे तो काम काय करतो? ज्या ठिकाणी तुम्ही जॉब बसवला आहे त्या जॉबला हलू देत नाही. पण काय व्हायला काय करावं लागतं? धातू तुम्ही त्या ठिकाणी एखादा मऊ घातला, समजा ॲल्युमिनियमचा पार्ट एखादा बसवला, ॲल्युमिनियमचा पार्ट त्या ठिकाणी बसवला, मग एखादी बुशिंग त्या ठिकाणी बसवली, त्या ठिकाणी त्याच्यावरती क्रिया करत असताना ती बुशिंग म्हणा किंवा शाफ्ट म्हणा, कॉपरचा असू द्या, ॲल्युमिनियमचा असू द्या, बसवताना डायरेक्ट बसवायचा नाही. तर काय करायचं? दोन्ही बाजूला लाकूड तर वापरायचं, नाहीतर काय करायचं? एक पातळ पत्रा वापरायचा. काय करायचं? पातळ पत्रा किंवा लाकूड वापरायचं. हे असं का करायचं? याला कारण आहे की ॲल्युमिनियम धातू मऊ असतो, कॉपर धातू मऊ असतो, ब्रॉन्झ हे सुद्धा त्या मानानं मऊच आहे. समजा शिसर एखादा रॉड आहे, तो जर या ठिकाणी वापरला आणि म्हणून जर तुम्ही हँडल आवळला डायरेक्टली त्याला बसवलं, समजा कॉपरला ॲल्युमिनियमला इथं बसवलं डायरेक्ट बरं का, आणि म्हणून हँडल तुम्ही आवळलं, तर हे जे नर्लिंग केलेला जो भाग आहे ना इथला, तो त्याच्यात घुसतो, त्या जॉबमध्ये घुसतो, आणि तिथला आकार त्याला प्राप्त होतो. त्या जॉबमध्ये काय होतं? त्या जॉबवरती तो आकार येतो, नक्षी त्याच्यावरती उमटते आणि तुमचा जॉब बिघडतो. तर तसं होऊ नये याकरता काय करायचं? मऊ जर धातू असेल तर त्या ठिकाणी लाकूड तर वापरायचं, नाहीतर पात्र पत्रा त्याच्या भोवताली वापरायचा आणि तिथं बसवायचं आणि काम करायचं. त्यानंतर
या ठिकाणी आता बरेच विद्यार्थी काय करतात हा हँडल आवळल्यानंतर मोठा एखादा हातोडी घेतात किंवा एखादा रॉड घेतात आणि मारतात किंवा पाईप घालतात त्याच्यामध्ये, तर पाईप वर घालून त्याला हँडलला फिरवायचं नाही, त्याच्यावरती हातोडीनं ठोकायचं नाही. म्हणजे येतं पण हातोडी वापरायची नाही, त्या जॉवरती पण वापरायची नाही. मग फिक्सर जॉ असू नये तर मुव्हेबल जॉ असू, का वापरायचं नाही? मटेरियल कुठलं आहे? कास्ट आयर्न मटेरियल आहे, ज्यामुळं कास्ट आयर्न वरती जर तुम्ही हातोडीनं जर झटका दिला तर तो भाग फुटतो तुटतो, म्हणून हातोडी त्या ठिकाणी वापरायची नाही. आणि हा स्पिंडल आवळण्या करता इथं या हँडलमध्ये पाईप घालून त्याला आवळायचं नाही, तर पाईप घालून जर आवळला तुम्ही तर लवकरात लवकर त्या स्पिंडलचे थ्रेड नटचे थ्रेड खराब होतात आणि हा व्हाईस काय होतो लवकरात लवकर खराब होतो, कारण थ्रेड गेले की त्याचं संपतं, कामच करत नाही ते. जे काम आहे कोणामुळे चांगलं होतं, या स्पिंडलवर असलेल्या थ्रेड आणि नटाच्या आतमध्ये असलेले थ्रेड जर चांगले असतील तर ती वस्तू त्या जॉमध्ये व्यवस्थित पकडली जाते, अन्यथा ती वस्तू नीट त्याच्यामध्ये पकडली जात नाही. त्यानंतर वेळोवेळी काय करायचं असतं, या ठिकाणी हा जो भाग दिसतो का आपले भाग दिसतो बघा मुव्हेबल जॉचा, हे आत सारखं जात असतं बाहेर येत असतं, तर हे चांगल्या प्रकारे स्लाइड होण्याकरता काय करायचं असतं, वेळोवेळी ग्रीसिंग किंवा ऑइलिंग करायचं असतं आणि वेळोवेळी पुसायचं असतं, नाहीतर तुम्ही त्याच्यावरती फायलिंग केलाय सगळा किस त्याच्यावर पडलाय आणि तुम्ही नुसतं हँडल फिरवायचा तर तो किस काय होतो, या फिक्सर जॉ आणि या मुव्हेबल जॉच्या मधनं अडकून बसतं, दोघांच्या मध्ये जर घुसलं ते किस तर काय होतं, जाम जातं. तुम्ही काय करता, जाम चाललं की पाईप घेता, तर पाईपचा वापर करायचा नाही, नुसतं बोटान जरी फिरवलं तर तो काय व्हायला पाहिजे, मागे पुढे व्हायला पाहिजे, असा मेंटेनन्स याचा ठेवायचा असतो, तर त्याचं आयुष्य वाढतं, नाही तर त्याचं आयुष्य कमी होतं. ओके, आता ठिकाणी त्याच्यामध्ये इथं दाखवलंय बघा, पुढे दाखवलंय बघा, आता जे सांगितलं का नाही तेच या ठिकाणी पुढं आहे. फिक्स्ड जॉ, मुव्हेबल जॉ, हार्ड जॉ, स्पिंडल, हँडल, बॉक्स नट अँड स्प्रिंग आर द पार्ट्स ऑफ व्हाईस, म्हणजे व्हाईस मध्ये कोणते भाग असतात या ठिकाणी लिहिले आहेत. द बॉक्स नट अँड द स्प्रिंग आर इंटरनल पार्ट्स, म्हणजे बॉक्स नट जो आहे चौकोनी नट आणि स्प्रिंग हे आत आहेत, म्हणजे कुठे आहेत त्याच्या आत इथं आहेत. व्हाईस लॅब सॉफ्ट जॉ, the hold of a finisher work use soft jaw vice clamp made of aluminium over the regular jaw, this will protect the work surface from damage. Do not over tighten the vice as the spindle may get damaged, म्हणजे मऊ जर धातू असतील तर अशा प्रकारचे अल्युमिनियम पासून बनवलेल्या सीट काय करायच्या त्या ठिकाणी वापरायच्या, म्हणजे समजा अल्युमिनियम जॉब आहे तर ॲल्युमिनियमची पीस वापरायची, किंवा गॅल्वनाइज्ड सीट जरी असलं तुमच्याकडं तरी वापरलं तरी चालतं, पण मऊ धातू जर असतील तर मऊ धातू काय करायचे त्या दोन्ही जॉच्या मध्ये ठेवून त्या पार्टला काय करायचं त्या जॉमध्ये पकडायचं. ओके, अशा प्रकारे आपण आज बेंच व्हाईस बद्दल माहिती बघितली. आता या ठिकाणी हा जो बेंच व्हाईस आहे भाग बघितले आपण,